या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करू. शशिकांत दुशिंग यांनी पत्र लिहून एक प्रश्न विचारलेला आहे. ते विचारतात की प्लीज गाईड ऑन फॉलोइंग सब्जेक्ट: मराठी टायपिंग, बेसिक गुड फ्री सॉफ्टवेअर, बेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम, अँटीव्हायरस प्रोग्राम, युनिकोड, एटसेट्रा. आता आपण सहजरीतीने मराठीमध्ये टायपिंग कसे करता येईल याची माहिती घेऊ. ईमेलसाठी जीमेल, गुगलचा जीमेल वापरतो आणि त्यामध्ये तुम्हाला इंग्रजी तसेच भारतीय कुठल्याही भारतीय भाषेमध्ये टायपिंग करण्याची सोय आहे. ते कसे करावे हे आता आपण पाहू. पहिल्यांदा जीमेल उघडा आणि त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये सेटिंग्सचे जे चिन्ह दिसते तेथे जा आणि तेथे क्लिक करा. आणि त्यानंतर उघडलेल्या मेनूमध्ये सेटिंग्ज नावाचे ऑप्शन आहे, तेथे क्लिक करा. जेव्हा सेटिंग्ज उघडेल त्यावेळी पहिल्या टॅबवर पहिलीच ओळ तुम्हाला लँग्वेज या नावाने दिसेल. त्यामध्ये जीमेल डिस्प्ले लँग्वेज इंग्रजी आहे बाय डिफॉल्ट आणि त्याच्यापुढे शो ऑल लँग्वेज ऑप्शन्स नावाची लिंक आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला काही अधिक मेनू दिसून येतील. त्यापैकी पहिला मेनू इनेबल इनपुट टूल्स, त्याच्या बॉक्समध्ये क्लिक करा. तेव्हा इनपुट टूल्स नावाची एक नवीन विंडो उघडेल. त्यामध्ये वेगवेगळ्या भाषांची एक यादी तुम्हाला दिसून येते. त्यापैकी मराठीवर तुम्हाला मराठीमध्ये लिहायची असेल तर मराठी, किंवा त्या व्यतिरिक्त अजूनही कुठल्या भाषा पाहिजे असतील तर त्यावर तुम्ही क्लिक करा. आणि त्यानंतर उजवे बाण दाबा, राईट ॲरो दाबा. त्यामुळे तुम्ही निवडलेली भाषा ही उजव्या बाजूच्या चौकटीमध्ये तुम्हाला दिसून येईल. तुम्ही एकापेक्षा जास्त भाषा ही निवडू शकता. तुम्हाला हव्या त्या भाषा निवडल्यानंतर ओके बटन दाबा व त्यानंतर त्या पानाची शेवटी असलेल्या सेव्ह चेंजेस नावाच्या बटणावर क्लिक करा. एवढे झाल्यानंतर तुम्हाला सेटिंग्सच्या बटणा शेजारी भाषेचे बटण दिसून येईल. तेथे तुम्ही निवडलेल्या भाषा तुम्हाला दिसून येतील. एकापेक्षा जास्त भाषा जर तुम्ही निवडल्या असतील तर तेथून क्लिक करून तुम्ही भाषा बदलू शकता. यानंतर ते जेव्हा तुम्ही पत्र लिहायला सुरुवात कराल त्यावेळी तुम्हाला इंग्रजी स्पेलिंगचा वापर करून मराठीमध्ये टाईप करायला सुरुवात करता येईल. उदाहरणार्थ आपले पत्र मिळाले या ठिकाणी डबल ए पी एल ई असे लिहिल्यानंतर त्याला मराठीमध्ये आपले असे लिहिले जाते. आता काही अक्षरे मी तुम्हाला लिहून दाखवतो. आता या ठिकाणी मी पी ए टी आर असे लिहिले आहे आणि त्यामध्ये पत्र, पात्र, पतर म्हणजे त्या स्पेलिंगच्या उच्चाराशी संबंधित जेवढे मराठीमध्ये शब्द असतील ते सारे तुम्हाला येथे दिसून येतील. त्यापैकी योग्य तो पर्याय निवडावा. आणि असेच इंग्रजी कीबोर्डचा वापर करून तुम्ही मराठीमध्ये सहजरीतीने व्यवस्थित लिहू शकता. जर तुम्ही जीमेल वापरत नसाल तर तुम्ही गुगलच्या ट्रान्सलिटरेट या सेवेचा फायदा घेऊ शकता. त्यासाठी google.co.in/translitrate ही वेबसाईट उघडावी. ही वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला या प्रकारची ब्राउझर विंडो दिसून येईल. त्यामध्ये डाव्या बाजूला हिंदी ही भाषा बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलेली असते. तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इतर भाषा दिसून येतात. त्यामध्ये मराठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलिटरेशन करायला सुरुवात करू शकता.
येथे आपण काही अक्षरे लिहिण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला हवे असलेले लिहून झाल्यानंतर लिहिलेले लिखाण हे तुम्ही माउस पॉइंटरचा वापर करून सिलेक्ट करून त्यानंतर एडिटमध्ये जाऊन कॉपी करू शकता। कॉपी केलेला हा मजकूर तुम्ही कुठल्याही टेक्स्ट एडिटरमध्ये जाऊन पेस्ट करू शकता। तसेच तुम्ही कुठलेही ईमेल वापरत असाल तर त्या ईमेलच्या इनबॉक्समध्ये तुम्ही हे लिखाण पेस्ट करू शकता। जर तुमच्या ईमेलच्या इनबॉक्समध्ये युनिकोडची सपोर्ट जर नसेल तर तुम्ही लिहिलेले लिखाण हे एका टेक्स्ट एडिटरमध्ये पेस्ट करून ती फाईल सेव्ह करून ती फाईल अटॅचमेंटच्या स्वरूपामध्ये पत्रासोबत पाठवू शकता। शशिकांत दुशिंग यांचा दुसरा प्रश्न आहे, बेसिक गुड फ्री सॉफ्टवेअर, विंडोवर चालणारे विनामूल्य सॉफ्टवेअर तुम्हाला एकत्रित एकाच वेबसाईटवर पाहायला मिळतील। ही मी बनवलेली वेबसाईट आहे। या वेबसाईटचा पत्ता आहे win.free.comprolive.com। ही वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट दिसून येईल। त्यामध्ये उजव्या बाजूला सिलेक्ट कॅटेगरी नावाचा ड्रॉपडाऊन मेन्यू आहे। त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजची यादी दिसेल। त्यापैकी कुठलेही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या कॅटेगरीशी संबंधित सॉफ्टवेअर डाव्या बाजूला दिसून येतील। एखाद्या सॉफ्टवेअरला त्याच्या प्रकारावरून शोधणे सोपे जावे यासाठी मी ही सोय केलेली आहे। तर उजव्या बाजूच्या ड्रॉपडाऊन मेन्यूचा वापर करून आपल्याला हव्या त्या प्रकाराचे नाव निवडावे आणि तुम्हाला त्वरितच डाव्या बाजूला त्या प्रकारातील विनामूल्य सॉफ्टवेअरची यादी दिसून येईल। यामध्ये 200 वेगवेगळ्या प्रकारातले 700 विनामूल्य सॉफ्टवेअरची यादी तुम्हाला येथे आढळून येईल। माझी दुसरी वेबसाईट आहे comprolive.com/free। ही सुद्धा विनामूल्य सॉफ्टवेअरसाठीच बनवलेली आहे। तिसरा प्रश्न यांचा आहे, बेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम अँटीव्हायरस प्रोग्राम, अर्थात ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला विंडोच्या व्यतिरिक्त दुसरी जर वापरायची असेल तर तुम्ही लिनक्स वापरण्याला हरकत नाही आणि अँटीव्हायरस प्रोग्राम तुम्हाला विंडोसाठी हवे असतील ते मी आत्ताच सांगितलेल्या वेबसाईटवर तुम्हाला सहजच मिळतील। आणि चौथा प्रश्न आहे यांचा, युनिकोड, यावेळी लिनक्समध्ये युनिकोडचा वापर करून तुम्ही इंग्रजीमध्ये दिसणारे मेन्यू हे पूर्णपणे मराठीमध्ये पाहू शकता। तसेच त्यावर वापरात असलेल्या वेगवेगळ्या प्रोग्राम्सचे मेन्यू देखील तुम्हाला मराठीमध्ये किंवा कुठल्याही भारतीय भाषेमध्ये पाहण्याची सोय आहे। जर तुमच्या इतरही काही शंका किंवा प्रश्न असतील तर मला जरूर लिहून कळवा। माझा पत्ता आहे support@comprolive.com। तर आज या व्हिडिओमध्ये इतकेच। धन्यवाद।